याचा अर्थ कुठेतरी कुठे स्प्रेड होत आहे. राज्य सरकार मुख्यमंत्र्यांचा दावा आहे की राज्य सरकार सिच्युएशन हाताळण्यात योग्य पद्धतीने काम करत आहे. यावर विरोधी पक्ष नेते म्हणून यामध्ये आम्ही सत्ताधारी आणि विरोधक अशा प्रकारचा कुठलाही भेद न करण्याचं ठरवलं आहे. कारण ज्या वेळेला अशा प्रकारची आपत्ती हा ज्या कोरोना रोगाच्या माध्यमातून या ठिकाणी आले त्याचा सर्व मिळून मुकाबला करणं आवश्यक आहे या भावनेतनं विरोधी पक्ष जरी असलो तरी आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे. एक गोष्ट खरी आहे की असणारी यंत्रणा लॅब वगैरे या व्हायरससाठी त्या ठिकाणी इलाज करण्यासाठी अपुरे आहेत. मला वाटतं मुंबई नागपूर आणि पुणे या तीनच ठिकाणी तशा प्रकारच्या लॅब्स आहेत. आणखी लॅब वाढवण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. काल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. स्वतः देवेंद्रजी फडणवीस केंद्रात सरकार आमचं असल्यामुळे त्यांच्याशी बोलत आहेत आणि त्या मान्यता मिळवून जास्तीत जास्त या ठिकाणी लॅब कसे उपलब्ध होतील प्रतिबंधित करणारे याचा प्रयत्न सामुदायिकरित्या आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. एक मात्र गोष्ट खरी आहे की अचानक अशा प्रकारचं रोग अशा प्रकारचं रुग्ण त्या ठिकाणी सापडत असल्यामुळे थोडीशी तारांबळ होते हे खरं आहे. परंतु प्रशासनावर सरकार लक्ष ठेवू नये. विरोधी पक्ष म्हणून जिथे जिथे मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही या मदतीला तयार आहोत. कारण हा प्रश्न पाहत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशा प्रकारे राजकीय अभिनिवेशाच्या बाहेर येऊन सामुदायिक मुकाबला करायचा अशा भावनेतून आम्ही काम करतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागामध्ये कुठेतरी ताळमेळ दिसत नाही. ते सस्पेक्टेड संख्या सांगते. महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सांगते की 72 असे सस्पेक्टेड आहेत आणि केंद्राचा आरोग्य विभाग सांगते की 60च आहे. नाही, आपलं म्हणणं अगदी खरं आहे. तशा प्रकारचा ताळमेळ किंवा आकड्यांची निश्चिती होत नाही याचं कारण केंद्राची आढावा घेणारी यंत्रणा आणि राज्याची याच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक वाक्यता नाही. परंतु आता जसजसं त्याचं स्वरूप त्या ठिकाणी थोडंसं वाढतं आहे त्यामुळं जास्तीत जास्त गतीनं समन्वय करून एक वाक्यता करत यावर उपाय करण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल.